मित्रांनो आपले सर्वांचे रेडियन्स टीचर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जे सी टी टीची परीक्षा होणार आहे त्या संदर्भात त्याचं जे ऑनलाईन परीक्षेकरिता आवेदन असते त्याची आजपासून जे सुरुवात होत आहे आणि मित्रांनो सी डॉट एन आय सी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे ॲप्लाय फॉर सी टेट डिसेंबर दोन हजार बावीस अशा प्रकारचा एक टॅप जे आहे सी बी एस सी तर्फे जे आहे ओपन करण्यात आलेलं आहे आणि यानंतर मित्रांनो यामध्ये आपण जर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिन दोन हजार बावीस या संदर्भात म्हणजे माहिती पुस्तिका त्यांची जी असते त्यामध्ये सर्व फॉर्मकरिता लागणारी जी माहिती आहे किंवा त्यामध्ये जे सेंटर्स आहे आणि परीक्षेसंदर्भात अभ्यासक्रम असेल किंवा परीक्षेची फी असेल ते सर्व यामध्ये डिटेल्स माहिती देण्यात येते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेण्याचा मित्रांनो प्रयत्न इथे करणार आहोत तर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण जे शिक्षक संदर्भात किंवा टी ई टी सी टी टी परीक्षा संदर्भात नेहमीच माहिती पोषणाऱ्या पोचविण्याचा आपल्यापर्यंत आमचा प्रयत्न असतो आणि मित्रांनो आपण इन्फॉर्मेशन बुलेटिन दोन हजार बावीस सेटेड या लिंकवर जाऊन आपण जे आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन माझी याची माहिती पुस्तिका ती आहे डाउनलोड करू शकता आणि त्याची सविस्तर माहिती आपण घेऊ शकता यामध्ये मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे फॉर्म भरण्याची जी सुरुवात आहे आजपासून त्याची सुरुवात होत आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत ही जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ते चालणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो पंचवीस तारखेपर्यंत आपण या परीक्षेची जी आहे फीस ऑनलाईन भरू शकता आणि जे परीक्षेची एक्झामिनेशन डेट आहे त्यामध्ये डिसेंबर दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार तेवीस अशा प्रकारचं त्यांच्या वतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ऑनलाईन मोडमध्ये ही परीक्षेच्या टाईमटेबल जे आहे देण्यात आले आहे मित्रांनो यामध्ये एक्झॅक्ट जे डेट आहे ते देण्यात आलेली नाही कारण ते परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे विविध शिफ्टमध्ये ते परीक्षा होते आणि त्यामुळे जे एक्झॅक्ट परीक्षेचा दिनांक आणि टाईम ते प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या हॉलटिक्विटवर जे आहे पाहायला मिळणार आहे यानंतर मित्रांनो यामध्ये काही महत्त्वाचे आणि ठळक जे माहिती आहे ते आपण इथे घेणार आहोत सी डिसेंबर दोन हजार बावीस संदर्भात जे आहे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्याच्यामध्ये जे आहे ही परीक्षा जी आहे ऑनलाईन होणार आहे आणि याकरिता मित्रांनो आपल्याला सी डॉट एन आय सी डॉट इन या साईटवर जाऊन जे आहे ॲप्लाय ऑनलाईन या क्लिक या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपले जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आपले जे सर्व डिटेल्स टाकून जे फॉर्म आपल्याला अपील करायचं आहे यानंतर मित्रांनो यामध्ये जे आहे काही महत्त्वाचे बाबी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्यामध्ये याकरिता जे फीज आहे ते किती असणार आहे तर पेपर वनकरिता किंवा पेपर दोनकरिता जनरल आणि ओबीसी उमेदवारांकरिता प्रत्येकी एक हजार रुपये कोणताही पेपर एक असो किंवा दोन हजार रुपये फीस त्यांना भरावी लागणार आहे आणि दोन्ही पेपर जर त्यांना भरायचे असेल तर बाराशेमध्ये त्यांना फॉर्म भरता येणार आहे आणि एस सी एस टी यांच्याकरिता मित्रांनो पाचशे रुपये पेपर एक किंवा दोनसाठी आणि दोन्ही पेपरसाठी त्यांना सहाशे रुपये इतकी फी इथे देण्यात आलेली आहे आणि ही जी फी आहे मित्रांनो ते आपल्याला ऑनलाईन भरायची आहे आणि त्यानंतर जी आपली ॲप्लिकेशनची प्रिंटआउटसुद्धा आपल्याला घ्यायची आहे यानंतर मित्रांनो यामध्ये बरेचसे जे डिटेल देण्यात आली ही जी पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवरसुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे शेड्यूल अँड मोड ऑफ एक्झामिनेशन म्हणजे मित्रांनो जे, जे परीक्षेच्या शेड्यूल इथे देण्यात आले आहे की ते प्रकारे परीक्षा घेणार आहे तर मित्रांनो जे आहे साडेनऊ ते बारा ही पहिल्या शिफ्टमध्ये ऑनलाईन परीक्षा जी आहे अडीच तासाचा हा पेपर असतो आणि ते पहिल्या शिफ्टमध्ये होणार आहे आणि दुसरी शिफ्ट दिवसाची मित्रांनो अडीच ते पाच या दरम्यान होणार आहे आणि ते देखील ऑनलाईन मोडमध्ये इथे आपल्याला त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे म्हणजे मित्रांनो जे एक्झॅक्ट डेट असणार आहे ते आपल्या हॉलटिकीटवर येणार आहे आणि जे नेहमीचं त्यांचं दररोजचा पेपर चालणार आहे ते दोन शिफ्टमध्ये शिफ्ट एक आहे साडेनऊ ते बारा आणि शिफ्ट दोन अडीच ते पाच या दरम्यान त्यांचे शिफ्ट आहे जे चालणार आहे अशी माहिती त्यांनी इथे आपल्याला दिलेली आहे यानंतर मित्रांनो एलिजिबिलिटी करिता तर आपल्याला माहितीच आहे की डी एड आणि बी एड जे असणारे विद्यार्थी आहे ते याकरिता जे प्रथम वर्ष असले तरी ते इथे फॉर्म भरू शकतात मित्रांनो अशी देखील यावेळी त्यांच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो पेपर एक जे आहे पहिली ते पाचवीकरिता आणि पेपर दोन सहावी ते आठवीकरिता आणि त्याकरिता जे सिलेबस आहे दीडशे मार्कचा पेपर होणार आहे त्यामध्ये सी डी पी हा सब्जेक्ट असतो लँग्वेज वन आणि दोन हे आपल्याला निव न्यू, निवड करायची असते आणि मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज हे पेपर वनकरिता आपल्याला इथे त्यांनी सिलेबस दिलेला आहे तसेच मित्रांनो इथे जे आपल्याला परीक्षेकरिता लँग्वेज निवडायची असते त्यामध्ये मित्रांनो वीस जे लँग्वेज आहे इथे दिलेली आहे याचं जे आहे मित्रांनो आपण पे लँग्वेज एक आणि दोन करीता यांची आपल्याला निवड करायची असते आणि या दोन्ही वीसपैकी कोणतेही मित्रांनो दोन जे आहे लँग्वेज आपल्याला निवडता येते त्यानंतर मित्रांनो असंच जे आहे पेपर दोनचा देखील इथे सिलेबस त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे मित्रांनो यानंतर महत्त्वाचं म्हणजे जे एक्झामिनेशन सिटीज आहे म्हणजे परीक्षेचं शहर जे आहे कुठे परीक्षा आपले होणार आहे त्याकरिता देखील आपण इथे त्यांची माहिती घेणार आहोत आणि ॲडमिट कार्ड जे आहे ते परीक्षेचे अगोदर मित्रांनो एक आठवळा अगोदर त्यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेकरिता साडेसात वाजता पहिले शिफ्टकरिता एक्झामिनेशन सेंटरवर हजर व्हायचं आहे आणि साडेबारा वाजता दुसरी शिफ्ट असणाऱ्या उमेदवारांना हजर व्हायचं आहे त्यांचे काही चेकिंग वगैरे असते ते झाल्यानंतर मित्रांनो जे परीक्षेला त्यांच्या वतीने सुरुवात करण्यात येते यानंतर अजून यामध्ये काही महत्त्वाचे माहिती दे देण्यात आलेली आहे हे आपण वाचू शकता डाउनलोड करून आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवरसुद्धा आपण याला जे आहे उपलब्ध करून दिलेला आहे हा महत्त्वाचा जो आहे सो सिलेबसचा पार्ट आहे याकरिता मित्रांनो जे सिलेबस आहे ते एकदम परफेक्ट देण्यात येते आणि त्यानुसार जे आपण स्टडी केली तर नक्कीच या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊ शकता अशी प्रकारचे यामध्ये सिलेबस जे आहे डिटेल्समध्ये देण्यात आलेलं आहे यानंतर मित्रांनो इथे आपण बघता की जे सिटीज असणार आहे म्हणजे परीक्षाकरिता जे शहर आपल्याकरिता उपलब्ध करून देण्यात ये आ येणार आहे त्या संदर्भात मित्रांनो आंध्र प्रदेशच्या इथे काही जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा ऑनलाईन आयोजित होणार आहे त्यानंतर बिहार छत्तीसगड गोवा म्हणजे अशा प्रकारचे राज देशातील जे विविध राज्य असतील त्यामध्ये जे आहे काही प्रमाणात त्यांच्या वतीने एक्झामिनेशन सेंटर हे घेतलेले आहे तर यामध्ये आपण महाराष्ट्राचा इथे मित्रांनो पाहणार आहोत म्हणजे महाराष्ट्रातील जे परीक्षार्थी असतील त्यांना जे अहमदनगर जिल्ह्यात अकोला त्यानंतर अमरावती औरंगाबाद बीड चंद्रपूर धुळे असे जे सेंटर आहेत तिथे त्यांना परीक्षा देता येणार आहे या व्यतिरिक्त अजून मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बरेचसे जे पेपर त्या घेण्यात येणार आहे जळगाव जिल्हा काष्टी कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक उस्मानाबाद पंढरपूर पुणे सांगली सातारा सोलापूर मित्रांनो असे प्रकारचे जे सेंटर आहे ते महाराष्ट्रातील जे विद्यार्थी असणार आहे परीक्षा देण्याकरिता त्यांच्याकरिता जे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे मित्रांनो या जे परीक्षेचे हे असणार आहे त्यांचे आपण सेंटर आपल्याला तीन निवडायचे आहेत त्यांची तीनपैकी कोणताही जे एक सेंटर आहे ते त्यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील या व्यतिरिक्त मित्रांनो आपले जर काही कमेंट असतील तर नक्कीच आपण कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आपण इथे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याला जे आहे अधिक माहितीसाठी जे आहे सीटेट डॉट एन आय सी डॉट हिनी ही साईट जे आहे प्रेफर करायची आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरच सर्व प्रकारची जी माहिती असते ते देण्यात येते आणि त्याच वेबसाईटवर मित्रांनो जे आहे आपले जे एक्झाम संदर्भात सर्व माहिती आहे फॉर्म आहे ते देखील आपल्याला तिथेच जाऊन भरायचं आहे तर ही काही महत्त्वाची माहिती आज आपण इथे घेतलेली आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आपले काही कमेंट असतील तर नक्कीच आमच्यापर्यंत आपण पोहोचू शकता आणि इन्फॉर्मेशन जे आहे ए ॲट अ ग्लान्स एका पेजवर इथेसुद्धा आपल्याला माहिती दिली आहे त्यांनी एकाच पेजमध्ये एक एकतीस दहा दोन हजार बावीसपासून जे आहे सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू सिटेड टेड वेबसाईटशिवाय मित्रांनो आपण कुठेही हे परीक्षेकरिता अप्लाय करू शकत नाही एकच त्यांच्या वतीने मेथड देण्यात आलेलं आहे सीटेड डॉट एन आय सी डॉट इन इथे जाऊन आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायची ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो चोवीस अकरापर्यंत जे आहे शेवट आहे फॉर्म भरण्याची तारीख हे शेवटची देणार आहे आणि पंचवीसपर्यंत जे कोणाची फी राहिली असेल चोवीसपर्यंत तर ते पंचवीसपर्यंत त्यांची फी साडेतीन वाजेपर्यंत करू शकता आणि फायनल व्हेरिफिकेशन पेमेंटचं जे आहे अठ्ठावीस अकरा म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत जे फायनल पेमेंटचं ज्यांचे चालन वगैरे असतील किंवा पेमेंटचे व्हेरिफिकेशन राहिलं असतील तर ते अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत करू शकता ऑनलाईन करेक्शन इफ एनी इन पर्टिक्युलर अपलोडेड बाय कॅन्डिडेट्स आणि जे यांच्याकरिता मित्रांनो सी एक सी बी एस सीची तर्फे एक सुविधा देण्यात येते त्या करेक्शन करेक्शन म्हणजे आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काहीतरी माहितीमध्ये त्रुटी राहिली असतील किंवा चुकीचं काहीतरी त्यामध्ये आपल्या वतीने मित्रांनो झाला असेल तर त्याला आपण करेक्ट करू शकता आणि अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत मित्रांनो त्यांना जे आहे करेक्शन करता येणार आहे आणि यानंतर कोणत्याही प्रकारचं करेक्शन ते ॲक्सेप्ट करत नाही तीन डिसेंबरपर्यंत ते करेक्शन जे आहे त्यांच्या वतीने स्वीकारण्यात येणार आहे आणि इन केस इन्फॉर् जे कन्फर्मेशन पेज असते म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक कन्फर्मेशन पेज देण्यात येते त्यानंतर मित्रांनो ते जे आहे डेप्युटी सेक्रेटरी सी टेट सी बी एस सी त्यां जर कोणत्याही विद्यार्थ्यांचं जे कन्फर्मेशन पेज राहिलं असेल तर त्यांना पाच डिसेंबर दोन हजार बावीस ही जी डेट आहे ते देण्यात आलेली आहे या डेटपर्यंत मित्रांनो आपल्याला पाच डिसेंबर दोन हजार बावीस ते बारा डिसेंबर दोन हजार बावीस यामध्ये मित्रांनो आपल्याला आपले प्रूफ ऑफ पेमेंट आणि इतर जे कागदपत्र असतील त्याचं मेल करायचं आहे किंवा त्याबाबत त्यांच्याकडेच त्यांच्यापर्यंत जे ते पोहोचवायचं आहे आणि म्हणून कोणाचं जर कन्फर्मेशन पेज राहिलं असेल तर ते देखील ते दे, जनरेट करून देतात आणि हॉल हॉलटिकीट जर हॉलटिकीटचा आपण इथे बघितला तर वन वीक बिफोर दी डे ऑफ एक्झामिनेशन म्हणजे मित्रांनो कुणाचं एक्झाम जर पंचवीस तारीख असेल तर त्याचे सात दिवस अगोदर ते त्याचं हॉलटिकीट ते जनरेट करून देणार आहे आणि परीक्षेचे जे इथे डेट दिलेली आहे तर डिसेंबर दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजे डिसेंबरचे काही दिवसांपासून जे प शेवटी डिसेंबरचे शेवटपासून जे काही दिवसापासून जे परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि जानेवारीचे एक किंवा दोन आठवड्यापर्यंत जी ही परीक्षा आहे ते ऑनलाईन चालणार आहे आणि बाय दी एंड ऑफ फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारीच्या एंडमध्ये मित्रांनो या परीक्षेच्या रिझल्ट आम्ही लावू अशी त्यांनी टेन्शिएटिव्हली डेट इथे दिलेली आहे म्हणजे मित्रांनो ही डेट कन्फर्म नाही ही टेन्शिटिव्ह डेट आहे म्हणजे एक त्यांनी इथे आपल्याला फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे एंडिंगचा इथे आपल्याला निकाल जे लावायचा आहे त्यांना त्याबाबतची ते त्यांनी माहिती दिलेली आहे